खरं तर आपल्या राज्यामध्ये सगळ्यात पहिली स्किल युनिव्हर्सिटी ही सिम्बायोसिसने स्थापन केली. याच सभागृहाने मागच्या काळामध्ये आपल्या राज्यात जो खासगी विद्यापीठाचा विधेयक आहे त्या विधेयकाच्या अंतर्गत या विधानमंडळाने सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटी याच्या कायद्याला मान्यता दिली आणि मी खरोखर सिम्बायोसिस संस्थेचं मनापासून अभिनंदन करेन की आपण कायद्याला मंजुरी दिल्यानंतर रेकॉर्ड काळामध्ये या राज्यामध्ये त्यांनी स्किल युनिव्हर्सिटी स्थापन केली आणि त्याचं कॅम्पस जर आपण जाऊन बघितलं, मी त्याच्या उद्घाटनाला देखील गेलो होतो, वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचं कॉम्प्लेक्स हे त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं. आणि त्यातलं महत्वाचं काय आहे, इंडस्ट्री पार्टिसिपेशन. शेवटी स्किल युनिव्हर्सिटी ही इतर युनिव्हर्सिटीपेक्षा वेगळी काय, तर इथे इन्फॉर्मल शिक्षणाला फॉर्मल शिक्षणात आपण परिवर्तित करतो आणि त्यातनं आपण आपल्या लोकांना एम्प्लॉयबल करतोय. त्यामुळे साधारण आपल्या शिक्षणामध्ये आपण व्यक्ती तयार करतो आणि मग त्याच्या अनुरूप अशा प्रकारच्या रोजगारामध्ये तो जातो. स्किलमध्ये असं नाही आहे, स्किलमध्ये स्किल गॅप आयडेंटिफाय झाली आहे, रोजगारचं क्षेत्र आयडेंटिफाय झालेलं आहे आणि त्या क्षेत्राकरता मानव विकास तयार करायचा हे स्किलिंगचं सगळ्यात महत्वाचं काम त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या स्किल युनिव्हर्सिटीमध्ये ज्या प्रकारे सिम्बायोसिसने पुणे जिल्ह्यामध्ये हे विद्यापीठ तयार करून इंडस्ट्रीचं पार्टिसिपेशन केलं आणि मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाऊन आलो, इतका चांगला रिस्पॉन्स त्याला मिळाला आणि जवळजवळ 100% प्लेसमेंट ही त्या ठिकाणच्या विद्यापीठातून आज होते आहे. मला असं वाटतं की आपलं विद्यापीठ स्थापन करताना त्याही मॉडेलचा योग्य तो विचार हा आपण निश्चितपणे या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे.